पुण्यातील सर्वात पहिला पूल जो इंग्रजांनी बांधलेला शिवाजी पूल, त्याच्यानंतर संभाजी पूल झालेला आहे. हे पुणे महानगरपालिकेचं मेट्रो स्टेशन. मेट्रो आणि समोर दिसत आहे ते बालगंधर्व मेट्रो स्टेशन. आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. ही बालगंधर्व मेट्रो स्टेशनमधनं मेट्रो आलेली आहे आणि आता ही पुणे महानगरपालिकेच्या महानगर मेट्रो स्टेशनमध्ये शिरेल जाईल. ती बात आहे मेट्रो. ही मुठा रिवर. अजूनही बरंचसं काम अपूर्णच आहे पाहिजे. हे बालगंधर्व मेट्रो स्टेशन, ही मुळा नदी आणि ह्या स्टेशनला आकार जो दिला तो म्हणतात की मावळ्याच्या पगडीचा आकार. माझ्या मागे आहे ते ओंकारेश्वर मंदिर. हे मागच्या बाजूला आहे ते ओंकारेश्वर मंदिर. हा ब्रिज कुठे जातो आहे तो अपूर्णच आहे, तो आपण पाहतो थोडं पुढे जाऊन. हा मेट्रोसाठी नारायणपेठेतून येणारा ओव्हरब्रिज आहे. त्याचं इतकं बरंचसं काम अजून बाकी आहे. जंगली महाराज रोडकडे जाईल. बालगंधर्व मेट्रो स्टेशन आणि एका फ्रेममध्ये बालगंधर्व आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन येतं पहा. मला मोबाईल जास्त करावा लागत नाही, एका स्टेशन एका फ्रेममध्येच येतात. तर ह्या ब्रिजची उत्सुकता लागलेली आहे, कारण हा पुण्यातला जरा वेगळाच ब्रिज वाटतो. हँगिंग ब्रिज असल्यासारखा उभारणी होतो येईल आणि जरा वैशिष्ट्यपूर्णच आहे हा, जो की मी म्हटलं तसं बालगंधर्व मेट्रो स्टेशनपाशी उभा आहे. आणि आत्ता मी एक्झॅक्टली बालगंधर्व आणि डेक्कन जिमखाना ह्या दोन्ही मेट्रो स्टेशनच्या मध्ये उभा आहे. पायी जर आपण मोजलं तर असे फक्त 13 कॉलममध्ये आहेत, इतक्या जवळ अंतरावर हे मेट्रो स्टेशन आहे. कदाचित चुकून डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनवर उतरायचं विसरलं तर तो जर ती जर व्यक्ती बालगंधर्वला उतरली तर बालगंधर्व ते डेक्कन जिमखाना पायी अंतरावरसुद्धा लगेच पोहोचू शकेल. इतक्या कमी अंतरावर उभं इतक्या कमी अंतरावर हे स्टेशन्स आहेत. आणि माझ्या मागे जो उभारला जातो आहे तो पुण्यातला कदाचित पहिलाच हँगिंग ब्रिज असावा. मला नक्की माहिती नाही आहे खरं, पण वरळी सी ब्रिज सारखं त्याच्यावर काम चाललेलं आहे.
आता समोर दिसतो आहे तो संभाजी ब्रिज। हाँ आता ही ह्या दोन्ही मेट्रो एक डेक्कन जिमखान्यात ही सुटलेली मेट्रो जी आता लगे किती मिनटात किती सेकंदात पा इथे पोचली नाही जवळ पोचली बालगंधर्व मेट्रो स्टेशन पाशी। समोर उंचावर दिसतोय तो संभाजी ब्रिज आणि त्या ब्रिजच्या अलीकडे थोडंसं अलीकडे खूप खाली जो दिसतोय त्याला बाबा भिडे पूल म्हटला जातो। ही डेक्कनवरनं मेट्रो सुटली पहा आता पुढचं तिचं स्टेशन आहे गरवारे कॉलेज। मला खरं तर नक्की खरंच माहिती नाही आहे पण इथे जी उभारणी चाललेली दिसते आहे ज्या ब्रिजची किंवा जे काय स्ट्रक्चर आहे ते जे मी मागे आपण आत्ता पाहिलं एक परत दाखवतो तुम्हाला। हे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन जे मावळ्याच्या पगडीच्या आकाराचं आहे ते म्हटलं मी जसं आणि ह्या एका फ्रेममध्ये बसते पा हे लाल कलरचं दिसतं आहे ते डेक्कन जिमखाना आणि लगेच त्याच्या पुढे बालगंधर्व रंगामध्ये आणि हे जे मध्ये उंच दिसतं जे ब्रिज म्हटलं होतं मी आपल्याला की हँगिंग ब्रिज आपलं हँगिंग ब्रिज किंवा काहीतरी जे काय आहे ते तशीच उभारणी ही इथे चालू आहे। हे पा हे जे दिसतं आहे ना हे त्या पद्धतीचंच दिसतं आहे मला माहीत खरंच माहिती नाही ना त्यामुळे मी काय त्याच्यावर कमेंट करणार नाही। मला वाढदिस वेगळं वाटतंय म्हणून मी फक्त म्हटलं ह्याची उभारणी होती पा आणि अशीच पलीकडे सुद्धा त्यामुळं साम्य वाटतंय ते दोन्ही ब्रिजमध्ये ज्या जिथे तिथं जसं स्ट्रक्चर आहे तसं हा मी जसं म्हटलं तसं बाबा भिडे ब्रिज हा बाबा भिडे पूल मी इथं उभा आहे। मगाशी तुम्हाला मित्रांनो म्हटलं असेल मी एक मिनिट जसं पलीकडे ओंकारेश्वर ब्रिजपाशी जो रस्ता चालला आहे तसंच हा असणार आहे कदाचित हा हँगिंग ब्रिजसुद्धा असं शकेल आणि हा मागे ते जो येईल तो केळकर रस्ता त्या केळकर रस्त्याला तो पलीकडचा ब्रिजसुद्धा केळकर रस्त्याला अटॅच होण्याची शक्यता आहे मला कन्फर्म माहिती नाही। आणि हा असा पुढे डेक्कन जिमखान्याकडे म्हणजे जंगली महाराज रोडकडे जाऊ शकेल ज्याच्या आत्ता इथपर्यंत जे असं काम दिसतं आहे हा मध्ये झेड ब्रिज आहे मी तिथून मी मगाशी चुकून म्हटलं तुम्हाला की तो संभाजी ब्रिज आहे तो संभाजी ब्रिज नाही मध्ये झेड ब्रिज आहे आणि त्या झेड ब्रिजच्या पलीकडे संभाजी ब्रिज आहे म्हणजे आपण आज शिवाजी ब्रिज पण पाहिला आणि संभाजी ब्रिजसुद्धा पाहिला एका फ्रेममध्ये। झेड ब्रिज आणि मी आत्ता बाबा भिडे पुलाच्या दुसरीकडे त्याच्या विरुद्ध ठिकाणी आलो मध्ये मुळा नदी आणि आत्ता मी जो उभा आहे तो डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या मधी सात अजून 31 मिनटं झाली आहे मी संभाजी ब्रिजवर उभा आहे। हा संभाजी ब्रिज मध्ये झेड ब्रिज आणि आपण जो आत्ता आलो ते बालगंधर्व मेट्रो स्टेशन आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन तर आपल्या फ्रेममध्ये बालगंधर्व मेट्रो स्टेशन तर दिसत नसेल नक्की पण डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन नक्की बरं आणि हे पुढे जे माग म्हणजे मागच्या बाजूला जे आहे ते गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन
थैंक यू।